अपने बच्चों को सफल डॉक्टर और आई इंजीनियर बनाइए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ नीट और जेई की संपूर्ण तैयारी गरीब और होनहार बच्चों को 50 प्रतिशत तक स्कॉलरशिप एलिवेट योर फ्यूचर संपर्क कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट छोटा बाजार चौक चंद्रपुर चंद्रपुर जिले के घुगुस के पास पुनवट नामक एक छोटे से गांव में रहने वाली प्रणाली चुट्टे ने महाराष्ट्र के पूरे जिले में साइकिल से जाकर पर्यावरण के बारे में विभिन्न संदेश देते हुए साइकिल से 435 दिनों की रिकॉर्ड यात्रा की है उसने खुद के इरादे से अपना एक ऐसा नाम बनाया कि बढ़ता प्रदूषण पर्यावरण के लिए खतरनाक है इसलिए इस प्रदूषण को रोकने के लिए साइकिल सबसे अच्छा तरीका है ज़रूरत न होने पर भी हम गाड़ी का उपयोग करते हैं लेकिन उसके बजाय हमें साइकिल से ही जरूरी काम के अलावा अन्य काम करने चाहिए और पर्यावरण को सुरक्षित बचाना

प्रणाली चिकटे हिने दोन चाक चारशे पस्तीस दिवस पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली आहेत पर्यावरण संवर्धनाचा मेसेज देत तर हा मेसेज नेमका कशासाठी दिला कशी प्रेरणा मिळाली आज तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया आज आपल्यासोबत बसलेली आहे प्रणाली चिकटे तिचं मनपूर्वक आमच्या इंद्रधनुष्य या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू नमस्कार प्रणाली सर्वप्रथम मला हे विचारायचं आहे की जेव्हा तू सायकल घेऊन निघाली होती किंवा सायकल घेऊन निघा निघण्यापूर्वी म्हणजे तुला नेमकं असं कधी सुचलं कसं सुचलं की आपण महाराष्ट्रभर फिरायचं सायकली हे कसं सुचलं आणि कधी सुचलं खरं तर हे माझा जो काही सायकलवरचा महाराष्ट्र भ्रमणाचा प्रवास होता तो एक सिच्युएशनल होता आ, एक परिस्थिती परिस्थितीनुरूप झालेला प्रवास होता Uh, माझं दहावीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावाकडे झालं त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी चंद्रपूर अकरावी बारावी आणि बी एस डब्ल्यू uh, माझं ग्रॅज्युएशन झालं uh, सुशिलाबाई रामचंद्र मामेडवर कॉलेज ऑफ uh, सोशल वर्कमध्ये आणि शिकत असताना मला बऱ्याच गोष्टी uh, मला जाणवू लागल्या किंवा जे सोसायटीमधले प्रश्न असतील किंवा आत्ता पर्यावरणासंदर्भातच्या वाढत्या समस्या असतील याकडे कुठेतरी माझं लक्ष वेधू लागलं आणि मला बरेच प्रश्न डोळ्यासमोर येऊ लागले महत्त्वाचं आई आईवडील शेतकरी गावाकडे शेती करतात आणि आत्ता आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीतले बदल किती भयंकर आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय बघावं लागतं आहे तर ह्या गोष्टी कुठेतरी रिअलाईज होत गेल्या आणि मधात कोविड आला कोरोना काळ आला आणि कोरोनाने आपल्या सर्वांना बंद केलं खरं तर आणि अशा काळामध्ये कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये आपण सर्वजण बंद होतो रस्त्याची रहदारी सगळी माणसं थांबली होती आणि त्या दरम्यान थांबले असताना जर तर माझ्या डोक्यातलं चक्र फार घुमायला लागलं आणि माझ्या प्रश्नांची शृंखला आणखी वाढायला लागली आणि मला जे काही आत्ता घडतंय ते का घडतंय असा प्रश्न मनात येऊ लागला आणि तेव्हाच मला वाटलं की याचा काहीतरी शोध घ्यावा आणि प्रवास करावा वा क्या बात आहे प्रणाली तुझं सर्वप्रथम म्हणजे बालपण हे कुठल्या गावात गेलं आणि तू कुठून म्हणजे आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली ते सांगू शकतो माझं बालपण माझ्या पुनवट गावी गेलं म्हणजे साधारण चंद्रपूरवरनं माझं गाव काय पस्तीस किलोमीटरवरती आहे आणि दहावीपर्यंत शिक्षण तिथे झालं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला बाहेरगावी जावं लागतं म्हणून अकरावी बारावी मी चंद्रपूरमध्ये शिकली आणि नंतरचं बी एस डब्ल्यूचं शिक्षणसुद्धा या चंद्रपूर शहरामध्ये आपल्या सोशल वर्क कॉलेजमध्ये केलं आहे केलं आहे आणि त्यानंतर माझ्या प्रवासाची सुरुवातसुद्धा मी माझ्या गावूनच केली अच्छा वा क्या बात आहे तर सायकलनी म्हणजे प्रवास करण्याचा इतका धाडस हा नेमका कसा आला आणि कुठून आलात की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर हे सायकलनी फिरायचं म्हणजे एक एवढं मोठं धाडस एवढं प्रोत्साहन उत्खंठा उत्सुकता हे निर्माण कुठून झाली आपण विचारूया पुन्हा एकदा प्रणालीला कुठून अशी म्हणजे प्रेरणा मिळाली प्रणाली की सायकलनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचं आहे म्हणून खरं तर प्रेरणा नेचर आहे निसर्गच आहे कोविड म्हणायला हरकत नाही मी सगळीकडे प्रवास करताना सांगितले की कोरोना आपल्या सर्वांसाठी प्रेरणा म्हणायला हरकत नाही की आपल्या सर्वांना काहीतरी शिकवण दिली आणि त्यात शेती आई वडील हे माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि त्यातनंच मला काही गोष्टी रिअलाईज झाल्या समजल्या की सध्याची परिस्थिती काय आहे परिस्थितीसुद्धा माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि म्हणून तिथूनच वाटलं की याच प्रेरणेचा कुठेतरी शोध घ्यावा आणि प्रवास करावा वा, वा खूप छान तर एवढा सारा म्हणजे प्रवास कसा करता आला याचं नियोजन काय होतं किंवा काय विचारूया प्रणाली नेमकं नियोजन कसं केलं तुला या प्रवासासाठी निघण्याचं आणि त्यानंतर खिशात पैसे किंवा भेटणारे व्यक्ती प्रवासात अनेक व्यक्ती तुला भेटले असतील पण त्यापूर्वीचं पूर्वीचं नियोजन हे कसं होतं ते तू सांगशील खरं तर प्रवासाचं मी काही असं नियोजन फार करून निघाले नाही मला वाटलं आणि निघाले अभ्यासासाठी म्हणून आणि मला काहीतरी बाहेर निघायचं म्हणून मी माझ्या गावून चंद्रपूर मग वर्धा अशी निघाले वर्ध्यावरून बरेच दिवस थांबले आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात बरंच काही सुरू होतं आणि मला असं वाटलं की तिथून आपण विदर्भ फिरावं आणि नियोजन काहीच केलं नाही फक्त माझी सायकल सोबत होती आणि माझे काही दोन चार कपडे आणि माझी काही दोन तीन अशी पुस्तकं त्यानंतर सायकलला बांधले आणि प्रवास सुरू केला पैसे माझ्याकडे नव्हते साधारण घरून निघाले तेव्हापासून पाचशे रुपये वगैरे ले होते त्यातनं सायकलला लागणारं सामान वगैरे घेतलं म्हणजे प्रवासात मला काही अडचण आली किंवा सायकल पंक्चर झाली किंवा स्वतःच दुरुस्त करून घ्यायची हवा मारणं असतील किंवा चेन ब्रेक झाली अशा वेळी स्वतः रिपेअर करायची तर ते लागणारं जे काही सामान आहे ते स्वतः घेतलं आणि त्याच्यानंतर मी पुढे निघाली राहणं खाणं हे साधारण लोकांकडेच होतं लोक भेटत गेले मग ती लोकं मला पुढचे कॉन्टॅक्ट देत गेले आणि त्यांच्या माध्यमातून माझा प्रवास सुखकर होत गेला बऱ्याच ठिकाणी मला काही अडचणीसुद्धा आल्या अनेक लोक कोविडच्या काळात फिरत होती त्यामुळे बोलत होते की कशाला प्रवास करायचा किंवा एकटी मुलगी म्हणून आपल्या समाजाचा एक दृष्टिकोन पण असतो की एकट्या मुलीने कशाला निघायचं चार मुलं घेऊन सोबत निघायचं किंवा असं बरंच काही पण मला काही त्यात चांगली माणसं भेटत गेली ही असा विचारसुद्धा विश्वाससुद्धा बसत गेला आणि तिथून तिथून मला मार्ग दिसत गेला आणि माझा प्रवास एकंदरीत चांगला झाला प्रणाली प्रवासातला एक असा महत्त्वाचा प्रसंग तू सांगू शकते किंवा असा क्षण सांगू शकते जो यातनं तुला खूप आठवतो अजूनही प्रवासात खरं तर असे अनेक प्रसंग घडून गेले पण त्यातला एक महत्त्वाचा सांगायचं म्हणजे दुस पहिल्या लाटेमध्येच मी निघाली वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी माझा प्रवास सुरू गेला सुरू झाला विदर्भ खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असा महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे फिरले त्या दरम्यान मी कु... कोकणमध्ये होती तेव्हा उन्हाळा सुरू होता आणि एकदा ॲक्सिडेंट झाला माझा मी सायकलने एकटीच जात होती रस्ता सुनसान होता मागून एका गाडीने मला ठोकलं अचानक मला काही त्यावेळेला सुचलं नाही ज्या माणसाने ठोकलं तो माणूस थोड्या वेळा पाच मिनिट थांबला आणि सलग चाल लगेच नंतर चालला गेला तर ती एक माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता कारण मला काही त्यावेळेस समजत नव्हतं पाण्याची गरज पाहिजे होती पण पाणी पण मला भेटत नव्हतं पण एकीकडे ज्या माणसाने ठोकलं त्या माणसातली मला माणुसकी दिसली नाही पण पुढे जाऊन मला फार गरज होती पाऊस वरतून पडायला लागला अचानक आणि मी एका झाडाखाली झोपून होती ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांच्याकडचं सा अंतर साधारण पंच्याहत्तर किलोमीटरचं असं बाकी होतं तर त्यांना समजल्यानंतर माझा असं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते गाडी घेऊन तेवढ्या दूरनं आले आणि एवढ्या महाराष्ट्राच्या सतरा हजार किलोमीटरचा मी प्रवास केला त्यात पहिल्यांदाच माझी सायकल गाडीमध्ये टाकावं लागली आणि त्यांच्या घरी गेली पण एका अनोळखी माणसाने कोविडच्याही काळात मला दोन दिवस तीन दिवस घर आसरा दिला आधार दिला आणि माझी मावशी आईसारखी सेवा केली तर हे प्रवासातले माझ्यासाठी खूप अविस्मरणीय अनुभव आहे कुठेतरी माणूस की भेटत नाही आणि अचानक माणूस की धावून येते हा विश्वास ठेवला पाहिजे बिलकुल बिलकुल आणि आता प्रणालीच्या या प्रवासावर एक डॉक्युमेंटरी तयार होणार आहे त्याचं नाव आहे दोन चाकं चारशे पस्तीस दिवस बरोबर आहे प्रणाली हां तर ही जी योजना होती तयार केली होती किंवा ही डॉक्युमेंटरी तयार करण्याचा जो विचार ज्यांनी केला आहे तो म्हणजे नेमका कसं काय त्यांनी कसं का काय विचार केला की आता डॉक्युमेंटरी तयार करावी यावर म्हणून खरं तर हा जो काही प्रवास आहे तो माझा प्रवास कळत न कळत अनेक लोकांपर्यंत पोहोचला आणि त्या दरम्यान मला काही प्रवासात चांगली माणसं भेटली तर चाक चारशे पस्तीस दिवस आ, एक विक्रम शिरतोडे नावाचा सांगलीतला एक चांगला युवक भेटला ज्याने आजपर्यंत खूप चांगल्या शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी केलेले आहे आणि त्याला माझा प्रवास इंटरेस्टिंग वाटला आणि त्यांना वाटलं की प्रणालीचा प्रवास सामान्य अनेक मुलींपर्यंत पोचायला पाहिजे किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनांपर्यंत लोकांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून ते माझ्याकडे कडे अप्रोच हा प्रवास त्यांनी एका डॉक्युमेंटरीच्या रू स्वरूपात रूपांतरित केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून बऱ्याच लोकांनी सपोर्टसुद्धा केलेला आहे माझे यजुरेंद्र महाजन सर म्हणून आहे त्यांनी प्रोड्युसर म्हणून सहभाग दिलेला आहे माझ्या डॉक्युमेंट्रीचं गणेश धोत्रे म्हणून डायरेक्ट डायरेक्टर म्हणून काम करत तर ही मंडळी प्रवासात भेटली आणि मला लोकांपर्यंत पो पोहोचवण्यासाठी मदत करत आहे क्या बात मित्रांनो एक मुलगी म्हणजे महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे चारशे पस्तीस दिवस बाहेर प्रवास करत आहे ते पण सायकलनी म्हणजे किती मोठा धाडस किती मोठी हिंमत यासाठी या लागतात एक मुलगा सुद्धा म्हणजे एवढा धाडस करू शकत नाही पण मुलींनी म्हणजे आपल्या चंद्रपुरातून मुलीनी ते म्हणजे करून दाखवलं आहे तिचं नाव आहे प्रणाली चिकटे प्रणाली ही डॉक्युमेंटरी जे तयार होत आहे ते बाकीच्यांना जे आहेत सर्वांना कधी पाहायला मिळेल लवकरच आपल्याला सर्वांपर्यंत जुलैपर्यंत पोहोचेल त्या डॉक्युमेंट्रीचं ठिकठिकाणी थीक स्क्रीनिंग होईल म्हणजे साधारण जिल्ह्यांमध्ये आणि ती सामान्य लोकांपर्यंत पोचवली जाईल या डॉक्युमेंटरीसाठी पहिला कुठला म्हणजे अवॉर्ड मिळालेला आहे अजून हां म्हणजे एन एफ आय पुण्याची एक हे आहे अण्णाभाऊ साठे फिल्म फेस्टिवल त्या ठिकाणी आत्ता माझ्या या चाक चारशे पस्तीस डॉक्युमेंट्रीला बेस्ट अवॉर्ड मिळाला आहे किती पूर्ण डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म त्यात आल्या होत्या साधारण चारशे पंचेचाळीस अशा शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी आल्या होत्या आणि त्यामध्ये बेस्ट अवॉर्ड डॉक्युमेंटरी मिळालेला आहे प्रणाली हा जो तुझा प्रवास होता या प्रवासामध्ये तू एक सांग की म्हणजे जेव्हा पर्यावरण संवर्धनाचा तो मेसेज देत फिरत होती तर अशा वेळेस म्हणजे कुठल्या कुठल्या व्यक्तींनी तुझ्यासोबत प्रवास वगैरे असा सुरू केला होता का किंवा म्हणजे तुला सपोर्ट करत बोलले आहेत की आम्ही पण आता हे प्रवास तुझ्यासोबत असा सुरू करू किंवा तुझ्या नंतर आम्ही तरी असा प्रवास सुरू करू आ, प्रवासात अनेक लोक भेटले म्हणजे मला प्रवासात खूप लोकांनी सायकलचं स्वाग जे ठिकठिकाणी स्वागत व्हायचं तर रिसीव करायला यायचे कोणी सोडायला यायचे पण पूर्ण प्रवासात मी एकटीच होती म्हणजे असं सलग माझ्यासोबत कोणीही नव्हतं पण प्रवासात टप्प्याटप्प्यावर रोज अनोळखी लोकं भेटायची जी मदत करायची आणि या प्रवासातून अनेक लोकांना वाटतं म्हणजे माझ्यासोबत काही यूथ अशी जोडले ज्यांना आम्ही वेगवेगळे विषय घेऊन महाराष्ट्र फिरावं असं वाटतंय तर आत्ता ते होत आहे आणि खूप लोकांनी माझ्या प्रवासातून जे संदेश देत होती सायकल चालवणं सुरू केलेलं आहे झाडं लावणं सुरू केलेलं ला आहे येत्या तीन तारखेला जागतिक सायकल दिवस आहे परवाच्या दिवशी तर या माध्यमातून आम्ही आता सायकल रॅलीसुद्धा काढत आहोत तर अशा ठिकठिकाणी थीक, सायकल रॅलीच्या माध्यमातून अवेअरनेस करण्यात आला तर सायकलने प्रवास करणे हे कितपत महत्त्वाचे आहेत सायकलने प्रवास करते आहे कारण या दोन चाकं फक्त दोन नुसती चाकं नाही आहे तर ही आपल्या आयुष्याचे चढउतारसुद्धा आहे जे सायकल आपल्याला शिकवते चढ आला की उतार आल्यानंतर आपल्याला एक जगण्याची दिशा मिळते महत्त्वाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही म हा महत्त्वाचा आहे फॉसल इंधन वाचवण्यासाठी पैसा वाचवण्यासाठी आणि महत्त्वाचं आरोग्य कारण आज गाडीवर आपण पळत चाललो त्यामुळे आपला व्यायाम होत नाही आहे आणि त्यामुळे व्यायाम होत नाही आहे कमावलेला जो काही पैसा आहे तो आपला हॉस्पिटलमध्ये जात आहे तर त्यामुळे हे दोन चाक आपलं आरोग्य वाचवण्यासाठी महत्वाचं आहे त्यासाठी आपण नक्कीच विचार केला पाहिजे खूप छान असा विचार आहेत एक शेवटचा प्रश्न प्रणाली तुझ्यासाठी की नवीन पिढीसाठी ह्या सायकल जे रॅली काढली तुम्ही स्वतः सिंगल तर नवीन पिढीसाठी तू काय सांगणार जे सायकलच्या बाबतीत वगैरे काय सांगणार तू नवीन पिढीला मला हे सांगायचं आहे आपल्या माझ्यासोबतच्या या सगळ्या सवंगडी युवा पिढीला की आज आम्ही सगळेजण एका लॉबीमध्ये असतील याच्यामध्ये सोशल मीडियाच्या जगामध्ये फसलेला आहोत आपल्या आजूबाजूला आपण फक्त नुसतं धावतोय स्पर्धेमध्ये उतरलेला काय घडतंय कुठेतरी पाहत नाही मला वाटतं आपण आता डोळे उघडे केले पाहिजे कारण आता आपलं भविष्य कठीण आहे येत्या काही काळामध्ये आज पाहतोय की चंद्रपुरातलं टेम्परेचर किती आहे असाही होत आहे सगळ्यांना जगणं आणि येत्या काळामध्ये आपलं आणखी पिढीचं जगणं असंही होणार आहे त्यासाठी सायकल महत्त्वाची गोष्ट तर आहेच कारण थोड्या दूर जरी जायचं असलं तरी आपण गाडीचा वापर करतो पण त्यातनं किती प्रदूषण होत आहे आणि तापमानवाढीसाठी ते किती सहभाग देत आहे ते याचा विचार केला पाहिजे मला वाटतं युवा पिढीने आपलं भविष्य वाचवण्यासाठी पर्यावरणाचा आणि या सायकलचा सा विचार केला पाहिजे तर प्रणाली आज आपल्यासोबत तिने संपूर्ण अशी भरपूर चर्चा केली प्रणालीने चारशे पस्तीस दिवस हे बाहेर पूर्ण महाराष्ट्राभर छत्तीस जिल्हे पूर्ण प्रवास करून आज तिने खूप असा सुंदर संदेश दिला आहे तिच्या या कर्तव्याला कर्तृत्वाला खूप अशा आमच्या शुभेच्छा प्रणाली तुला पुढील वाटचालीसाठी देखील आमच्या पार्थशर समाचार आणि इंद्रधनुष्य या विशेष व्यक्ती कार्यक्रमाकडून तुला खूप साऱ्या सदिच्छा आणि पुढे पण मुलांनी पण देखील हा संदेश जो आहे जोपासावा आणि त्यांनीसुद्धा मार्गी लागावे अशी पण आमची इच्छा आहे आणि आमच्या येत्या सतरा अठरा एकोणवीस तारखेला एक वर्कशॉप घेतो आहोत आम्ही मोठं ॲक्टिंग आणि शॉर्ट फिल्म वर्कशॉप यामध्ये काही मुलांना आम्ही सहभागी करून त्यात आम्ही मुलांना प्रशिक्षण देऊन शॉर्ट फिल्म तयार करणार आहोत तर यामध्ये हा उपक्रम होणार आहे तर अशा उप उपक्रमांबद्दल तुला काय वाटतं नक्कीच म्हणजे ॲक्च्युली या शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आज जग महत्त्वाचं काय व्हिज्युअलवर झालेलं आहे आज जगा जग, जग स्क्रोलिंगवर चालतं आहे त्यामुळे जे व्हिज्युअली त्यामुळे जे व्हिज्युअली आहे लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत आहे तर त्यामुळे या शॉर्ट फिल्म किंवा या गोष्टी फार थोड्या महत्त्वाच्या आहे आणि जर कलागुणांना यातनं जर वाव मिळत असेल तर ते सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे कारण अनेक खेड्यागावात ज्यांच्या कलागुण सुप्त कलागुण आहेत जे कधी बाहेरच येत नाही कारण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही जर हे शॉर्ट फिल्म वर्कशॉपच्या माध्यमातून जर त्यांना प्लॅटफॉर्म मिळत असेल तर नक्कीच हे उपयोगाची गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद प्रणाली आमच्या स्टुडिओला आल्याबद्दल थँक्यू तर मित्रांनो आज आपल्यासोबत बसलेली होती प्रणाली चिकटे जिने चारशे पस्तीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमांती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा मेसेज देत गेली आणि आम आमच्या या आज पार्थशर स्टुडिओला भेट तिने दिली आणि या विशेष व्यक्ती कार्यक्रमामध्ये तिचं मनापासून स्वागत आणि मी राजेश पुरुषोत्तम स्वयं आपलं देखील मनापासून स्वागत करतो खूप खूप धन्यवाद आपले बच्चों को सफल डॉक्टर और आय आय टी इंजिनियर बनाई इन्स्टिट्यूट के साथ नीट और जेई की संपूर्ण तैयारी गरीब और होनहार बच्चों को पचास प्रतिशत तक स्कॉलरशिप एलिट योर फ्यूचर संपर्क कीजिए एलिबेट इंस्टीट्यूट छोटा बाजार चौक चंद्रपुर